बरोबरची आजची बैठक तुमची महत्त्वाची आहे. कोणत्या कोणत्या विषयावर चर्चा झाली? गेल्या 8 दिवस झालं शहरामध्ये कोरोनाचं प्रसार आणि दवाखान्यामध्ये ऑक्सिजनचे बेड मिळत नाहीत किंवा व्हेंटिलेटरचे बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे या शहरामध्ये. पूर्वीपासूनच या कोरोनाच्या अगोदरपासूनच या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या कर्नाटक असू द्या किंवा मराठवाड्याच्या जिल्ह्यातले पेशंट या सोलापूर शहराच्या रुग्णालयामध्ये येतात आणि त्यामुळे इथं ही परिस्थिती निर्माण झाली की सोलापूरची आणि सोलापूरच्या जिल्ह्याच्या लोकांना बेड मिळत नाही आणि त्यामुळं आज महापौरांच्या सोबत आयुक्तांची बैठक घेतलेली आहे आणि या बेडची व्यवस्था लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेमडेसिवीर जो इंजेक्शन आहे जे डॉक्टरांनी लिहून देतात त्या इंजेक्शनाचं गेल्या 3 दिवसापासून जो तुटवडा होता त्यानिमित्तानं त्या खरी तर महत्त्वाची बैठक आज त्याच्याच होतं. काल त्या संध्याकाळी आलेल्या आहेत त्याचं व्यवस्थित वितरण केलेलं असं आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि आज जे येईल ते व्यवस्थित येईल. पण तरी ज्या प्रमाणात लागतं त्या प्रमाणात शासनाकडनं आम्हाला मिळत नाही. माझं पालकमंत्र्याला विनंती आहे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं कारण पुण्यामध्ये ज्या संख्येने रेमडेसिवीर इंजेक्शन जातात त्या संख्या त्या पटीनं आपल्याला मिळत नाहीत. त्या पटीनं तर निदान आपल्याला या सोलापूर जिल्ह्यासाठी हे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावं. कुठलेही भेदभाव जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला या शासनाने करू नये. सगळ्याला सगळीकडे पेशंट वाढत आहेत त्यामुळे सगळ्यांना समान रेमडेसिवीर द्यावं. आणि कारण आपल्याकडे बघतो रेमडेसिवीर कर्नाटकपासून इथं पेशंट आहेत आणि मराठवाड्याचेही पेशंट आहेत. लातूर असू द्या उस्मानाबाद असू द्या आणि त्यामुळं आपण या आणि तसं लसीकरण आपण सुरुवात लसीकरण त्याच्या संदर्भात चर्चा. हॅलो. हा सर. Thank you.